नमस्कार, मी सविता पाटील, महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी सूर्यफुलच्या बिया खाऱ्या कशा करायच्या ते दाखवणारी मी आज. तर चला मग आता रेसिपीला सुरुवात करूया. सकाळची वेळ झालेली आहे बघा, आणि कोंबडासुद्धा बांग देतो यांचावाला. तर मी आज सूर्यफुलच्या बिया घेतलेल्या आहेत, 500 ग्रॅम घेतलेल्या आहेत, आणि मीठ घेतलेलं आहे मी, एक हाफ चम्मच घेतला आहे, 5 ते 6 चम्मच मी मीठ घेतलेलं आहे, आणि हे बघा हे वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे मी. मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार जास्त कमी तुम्ही करू शकता, थोडं मीठ मी जास्त घेतलेलं आहे. तर बघा इथं आता मी गॅस पेटवलेला आहे, कढी ठेवलेली आहे, कढी आता गरम होत आहे मस्त. तर बघू शकता तुम्ही कढई गरम झालेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये सूर्यफुलचे बिया टाकून घेऊ आणि 2 ते 3 मिनटं छान असे भाजून घेऊ मस्त कमी गॅसवरतीच. आणि बिया टाकल्यानंतर आपल्याला असं खालीवरती खालीवरती असं हलवत राहायचं आहे, जेणेकरून बिया जळणार नाहीत. आणि आम्हाला ह्या बिया वानोया भेटलेला आहे, आम्ही काही काही विकत नाही आणलेल्या. माझे मिस्टरचे एक जवळचे मित्र आहेत कुलदीप देशमुख, तर त्या दादांनी पाठवल्या, त्या खूप जवळचे मित्र आहेत. ते कुठलीही अशी गोष्ट राहिली मनातली तर ते एकमेकांना शेअर करतात. आणि त्यांच्याकडे मोसंबीचा पण बाग आहे, सीताफळाचा पण बाग आहे, आणि ते भाजीपालासुद्धा करतात, सेंद्रिय भाजीपाला. तर कुठलंही काही पीक आलं की ते आमच्या घरी वानाया म्हणून देतात असते, चाळीजवळ आले म्हणजे आमच्याकडे येतोच माल. खूप छान स्वभाव आहे त्या दादांचा. आता 2 ते 3 मिनटं झालेले आहेत बघा, मस्त वास येतो आहे भाजल्याचा. तर मस्त भाजले गेलेले आहेत सूर्यफुलचे बिया. आता बघा मी इथं पाणी घेतलं आहे आणि मीठ घेतलेलं आहे, हे बघा. आता मी पाणी आणि मीठ दोघी एकत्र करून घेणार आहे. मीठ मी माझ्या आवडीनुसार घेतलेलं आहे, तुम्ही पण तुमच्या आवडीनुसारच घ्या कमी जास्त. आता हे छान असं हलवून घ्यायचं आहे, मीठ आणि पाणी एकत्र करून घ्यायचं आहे मस्त. तर बघा छान मिक्स झालेलं आहे, थोडं पाहे अजून खाली पण ते राहू द्यायचं आहे, पूर्णच मिक्स करायचं. आता मी आता हे कढईमध्ये टाकून घेणार आहे, पूर्ण टाकून द्यायचं आपल्याला पाणी. आणि आता हलवत राहायचं आहे. खूप मस्त लागतील खायला पण, मस्त खारट खारट. गॅस थोडा आता फुल करणार आहे मी, कमी नाही ठेवायचा गॅस आता. आता पाणी टाकून दिलेलं मी, छान मिक्स झालेलं आहे बघा, पूर्ण पाण्यामध्ये मस्त भिजून गेलेल्या आहेत त्या. आता आपल्याला काही हलवायची गरज नाही आता. आता असंच 2 ते 3 मिनटं कमी गॅसवरती राहू देऊ द्या आता मस्त. तर बघा पाणी कसं कमी झालेलं आहे आता मस्त, छान कलर आलेला आहे मस्त सूर्यफुलच्या बींना पण. तर आपण या बिया कुठे यात्रेला गेलो किंवा कुठे गावाला गेलो गाडीमध्ये, टाइमपास म्हणून आपण सोबत घेऊन जाऊ शकतो खायला मस्त. मुलं जर कुठे पिकनिकला गेले तर त्यांनासुद्धा आपण अशा या खराड बिया देऊ शकतो टाइमपास म्हणून गाडीमध्ये. बघा किती छान कलर आलेला आहे बघा, आणि आता पाणीसुद्धा कमी झालेलं आहे बघा, मस्त झालेलं आहे. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. बघा किती छान झालेले आहेत बघा, मस्त कलर पण छान आलेला आहे. आणि मला काही जास्त वेळ नाही लागला,
दूध खारे करण्यासाठी दहा ते पंधरा मिनिट लागूनच जातात, कमी गॅस असल्यामुळे। तर बघा झाल्या तयार मस्त आपल्या सिरपच्या बिया। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ मस्त। एकच नंबर झालेले आहेत सूर्यफुलच्या खारट बिया बघा। आता आपण हे 5 मिनिटं थंड करून घेऊ। तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये। धन्यवाद।